तुमच्या चरणावर दंडवत ठेवतो आणि ज्यांनी ही या ठिकाणी काकडे पाटलांनी या कार्यक्रमाचं समक्षीकरण केलं, चित्रीकरण केलं, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजा, म्हणजे हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल. आणि निश्चित अर्थाने या परिवारावर आपला प्रेम आहे, तुमच्यावरही माझं प्रेम आहे, सर्वांवर प्रेमही आहे, सर्वांना ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, आदी करून देव मान्य संतांचा आशीर्वाद आहे. आपल्या जीवनामध्ये अशीच प्रभू परमेश्वराची सेवा घडो आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हृदयामध्ये ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, साधू संतांचं प्रेम राहो, श्रद्धा राहो, विश्वास राहो, अशी मंगल मंगलकांना संत श्रेष्ठ गोधड महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला स्वल्प विराम. विठ्ठल जय जय जगद्गुरु तुकाराम महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज, बसा टळकरी बसा. धन्यवाद महाराज. गोड चिंतन केलं, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुम्हा आम्हाला हेवा वाटेलच, तर भगवंताला सुद्धा हवं वाटेल असं मार्मिक चिंतन केलं. निश्चितच तुम्हा आम्हाचं परिवर्तन घडण्यासारखं गोड चिंतन केलं. इंसान होना तो भाग्य की बात है, इंसान होना तो भाग्य की बात है, लेकिन अब जैसा कीर्तनकार होना सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है. गुंड परिवार के वतीन अपने आभार व्यक्त करतो. उद्या जी रूपरेषा दीपक जी महाराज गांगर्डे यांना विनंती करतो, उद्या जी काल्याची रूपरेषा सांगावी दीपक जी महाराज गांगर्डे. हॅलो हॅलो हॅलो, ऐका. सालापात प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम साप्ताह वर्ष 6 इवलेश रूप लावेले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. या ज्ञानोबरायांच्या अभंगाप्रमाणे सुंदरस रूपट नानांनी लावलं होतं, पण त्याचं रूपांतर विलीत व्हायला लागलेलं आहे. असं हे 6 वर्ष पूर्ण होतला जात असताना आजची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज अवाड महाराजांना खूप दिवसापासून नानांची खूप इच्छा होती की महाराजांनी यावं आणि कीर्तन करावं. गेल्या वर्षी सुद्धा महाराजांना निमंत्रित केलं, पण काय कारण असतं बाबा आले नाही. पण आज येण्याचा योग आणि खूप उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली, नानांचं मन खूप आनंदी झालं. आणि काय त्यांची धावपळ महाराजांची, म्हणजे इतका आनंद त्यांच्या मनाला झाला की त्या आनंदाला काय पारावर राहिला ना. हे कशाचं रे प्रेम आहे महाराजांचंही त्यांच्यावर आणि त्यांचं सुद्धा महाराजांवर गडावर असं प्रेम आहे हे आपल्याला यातून दिसून येत असतं. बघा चला, महाराजांनी सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा केली, त्याबद्दल असणारी गुंड वस्ती गुंड परिवारांकडून महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. तसं उद्याची रूपरेषा अशी आहे कार्यक्रमाची, उद्या पहाटे 4 ते 6 वेळामध्ये काकडा आरती होणार आहे. सर्वांनी काकड्यासाठी उपस्थित राहा, सुंदर असा काकडा होईल. आता जागर होणार आहे, आलेले जागरासाठी नांदगावकर मंडळी असतील, वडगाव तनपुरा असेल, कुळधरण असेल, गुंडाच्या वस्तीवरील काही भजनी मंडळं असेल, सर्वांचा दणदणून असं जागर होणार आहे. आणि उद्या काकडा होईल आणि उद्या सकाळचं जे कीर्तन आहे ते 9 ते 11 या वेळामध्ये हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज सुधीर पाटील कवडाणेकर यांचं होणार आहे, याची सर्वांनी उद्या नोंद घ्यायची आहे. आणि उद्या बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे,
हाँ नवे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमवला नाना एकटे करतात याचा अर्थ असं नाही सर्वांनी एकत्र जमून यायचं आणि कार्यक्रमाची काय करायची शोभा वाढवायची आहे नाही का उद्या त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहा सर्वांना अशी नम्रतेची विनंती करतो आज जशी उपस्थित राहिला तसे उद्या सुद्धा सर्वांना उपस्थित राहावे अशी नानांची सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जागरणासाठी आलेल्या भाविकांनी